आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी व आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे स्थानिक ज्ञानमाता शाळेत जॉब फेअर आयोजित करण्यात आलं. या जॉब महोत्सवाला संपूर्ण जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 70 कंपन्यांचा सहभाग यामध्ये राहिला. 10,000 उमेदवारांनी नोंदणी केली आणि 4,000 वर उमेदवारांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आलं. आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था मोजरी व आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जॉब महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ज्ञानमाता शाळेत आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाला जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 70 कंपन्यांचा सहभाग यामध्ये होता तर 10,000 उमेदवारांची नोंदणी आणि 4,000 उमेदवारांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आलं. अमरावती येथील ज्ञानमाता शाळेत आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाचा तिवसा मतदारसंघातील व जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील 10,000 उमेदवारांनी महोत्सवात सहभाग घेतला. विशेष म्हणजे यापूर्वी 21 मे रोजी मोजरी गुरुकुंज येथे आयोजित केलेल्या जॉब महोत्सवाला सुद्धा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी सुद्धा महोत्सवात सहभागी झालेल्या 60 कंपन्यांनी 5,000 उमेदवारांच्या मुलाखती घेऊन 1,600 उमेदवारांना थेट नियुक्तीपत्र दिलं होतं हे उल्लेखनीय. आपल्याला कळतंय खरं युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जे लोक शासनामध्ये आहेत, जे लोक केंद्र शासनामध्ये आहेत, त्यांनी 2 कोटीचे आश्वासन दिले होते आणि इकडं वळून बघायला तयार नाही. म्हणजे ज्या प्रकारे लोकशाहीला मारायचं काम सुरू आहे ते निंदनीय आहे. तुम्ही स्वतःला अघोषित राजा डिक्लेअर करता आणि दुसरीकडे या युवकांकडे दुर्लक्ष करता, याचा निषेधच आहे. पण आज आम्ही जो उपक्रम केलेला आहे हे काळाची गरज आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आहे. हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. हा एक आमच्या संस्था जी आहे श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था, त्या संस्थेच्या मार्फत हे सगळं आम्ही आज इथे केलेलं आहे आणि लेकरांना आणि युवकांना सांभाळण्याची गरज आहे. लोकशाहीला कवटाळण्याची गरज आहे, लोकशाहीला मारायची गरज नाही आहे. या जॉब महोत्सवात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मदतीसाठी युवक काँग्रेस व NSUI 300 वर पदाधिकारी कार्यरत होते. तसंच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे स्वयंसेवक सुद्धा जातीने उपस्थित होते.